नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती झाली असली तरी मुख्यमंत्री कोणाचा होणार याच्यावरून वाद सुरू आहे. त्यातच विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. काय म्हणाल्या नीलम गोरे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल, उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच ही गोष्ट स्पष्ट केली आहे असं मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी शुक्रवारी पंढरपुरात व्यक्त केलं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकांचे प्रश्न सोडवण्यात शिवसेना अग्रही राहिली आहे, त्यामुळे शिवसेनेला सत्तेत समान वाटा मिळावा ही सर्वांचीच इच्छा असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात यावे जेणेकरून त्यांचा अन्य आमदारांना निश्चितपणे फायदा मिळेल अशी प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांनी दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. त्यानुसार शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान शिवसेनेने मला विधान परिषदेच्या उपसभापती पदाची संधी दिली असून तब्बल 55 वर्षानंतर त्या ठिकाणी महिलेला संधी मिळाली असं देखील त्या यावेळी म्हणाले आहे. मित्रांनो, अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.